9th CBSE चा मैथ्स मधला 1.0 चा एग्जांपल्स बघूया है। मग आता हे जे काय फ्रॅक्शन दिले क्वेश्चन असे बघा फ्रॅक्शन दिलेले असतात आणि ते फ्रॅक्शन डेसिमल एक्सपेंशन मध्ये डेसिमल मध्ये कन्वर्ट करून टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग किंवा रिपीटिंग आहे आपल्याला ते चेक करायचं असतं। मग आता ह्या हे असे ह्या ह्या टाइपचे एग्जांपल सॉल्व करत असताना मग काही एग्जांपल आपल्याला लवकरात लवकर वर्कआउट करता येईल। जसं बघा 36/100 आहे, समजा एका फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर 10 100 किंवा 1000 असेल तर डायरेक्टली आपल्याला ते डेसिमल मध्ये लिहिता येईल। परंतु काही एग्जांपल असे आहे 1/8 किंवा 4 integral 2/5 वगैरे, मग त्या केस मध्ये आपल्याला काय करावे लागेल 5 चा ऐवजी आपल्याला एकतरी 10 करता येईल का किंवा 100 करता येईल किंवा 1000 करता येईल का हे एक पॉसिबिलिटी असणार आहे। त्यानंतर समजा 1/3 समजा 17/3 चा एग्जांपल, मग आता हे हे 10 तरी होणार नाही आणि 100 होणार नाही 1000 होणार नाही, मग त्या केस मध्ये आपल्याला काय करावं लागेल आपल्याला लॉन्ग डिव्हिजन मेथड परफॉर्म करावे लागेल। मग अशा पद्धतीने आपल्याला तीन मेथडने करता येते। बघा डायरेक्टली 100 10 1000 असेल 10 ची मल्टिपल जरी असेल तर आपल्याला डायरेक्टली त्याचे आंसर काढता येईल। मग हे एग्जांपल बघा 36/100 आता दोन डेसिमलच्या नंतर पॉइंट दिले 0.36, मग हे काय असणार आहे टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन आता नेक्स्ट एक एग्जांपल बघूया। 100 10000 असेल तर असं करायचं आणि कंप्लीटली डिव्हिजिबल असेल तर टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन। नेक्स्ट बघा 1/11 आता हे 100 होणार नाही हे 1000 होणार नाही, मग मला काय करावं लागेल लॉन्ग डिव्हिजन मेथड परफॉर्म करावं लागेल 1/11 आता हे याच्यापेक्षा स्मॉल आहे 10 घेऊया तरी सुद्धा ह्याला डिवाइड करता येत नाही 11 9 चा 99, त्या केस मध्ये किती येईल मायनस केल्यानंतर हे 0 0 म्हणजे 100 - 99 1, 10 घेऊया तरी सुद्धा जात नाही परत 100 घेऊया म्हणजे हे 0 9 99 किती येईल। मग हे नॉन टर्मिनेटिंग आहे, हे इनफाइनाइट स्टेप पर्यंत डिव्हिजन जरी आपण परफॉर्म केलो तरी सुद्धा ह्याला कंप्लीटली आपल्याला काय करता येत नाही डिवाइड म्हणजे रिमाइंडर झिरो करता येत नाही, मग त्याऐवजी आपण हे कसं लिहू शकतो 1/11 = 0.09। आता हे बघा 09 च्या नंतर परत 09 परत 09 परत 09, मग हे ग्रुप रिपीट होते, सिंगल डिजिट नाही एक एक ग्रुप आहे, 2 डिजिट चा एक ग्रुप आहे ते ग्रुप डिजिट होईल 1/11 = 0.09। हे बघा नॉन टर्मिनेटिंग हे बघा रिमाइंडर 0 नाही मग हे नॉन टर्मिनेटिंग असणार आहे। आता रिपीटिंग डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल एक्सपान्शन। नेक्स्ट बघा 4 integral 1/8 मिक्सड फ्रॅक्शन आहे, मग ह्याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट करू 8 4 32 आणि हे 33 33/8 8 4 32 + 1 33/8 असणार। मग आता ह्याला डायरेक्टली 10 नाही 10 करता येणार नाही, ह्याला 100 करता येईल का चेक करूया किंवा 1000 करता येईल का चेक करू। बघा 1000 1000 / 8 करायचं 8 1 = 8 8 2 = 16 8 5 = 40 डायरेक्टली ह्या फ्रॅक्शनला बघा याचा मीनिंग काय, ह्या फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला जर आपण 125 ने मल्टिप्लाय केलो तर हे येणारे जे डिनोमिनेटर आहे ते 10 चा मल्टिपल असणार म्हणजे 1000 होईल। हे बघा 33 × 125 / 1000 आपण काय करूया 125 ×
7 3 1 3 ठीक है 4 1 2 5 डिवाइडेड बाय 1000 मतलब आता हे कसे येत आहे 4.125 3 डिव्हिजन नंतर आपल्याला हे पॉइंट आपल्याला प्लेस करता येईल मग असं न करता आपण डायरेक्टली इथं सुद्धा करता येईल हे बघा 33 डिवाइडेड बाय 8 8 4 32 1 8 1 जा 8 2 8 2 जा 16 40 8 5 जा 40 हे एग्जांपल मी दोन्ही मेथडने सोडवून दिले मला वाटते हे एकदम इजी होईल तुम्ही या मेथडने सॉल्व केलं तर सुद्धा चालते आणि या मेथडने सॉल्व केलं तर सुद्धा चालते मग फायनल आंसर आपल्याला काय येत आहे इट इज टर्मिनेटिंग 1 टर्मिनेट झाला तर रिपीटिंग होत नाही टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन हे बघा हे मुद्दा मी या दोन मेथडने सॉल्व करून दिले तुम्हाला इथं थोडं डिफिकल्ट होईल कारण हे मेथड असतं हे मेथड का कारण बऱ्याचदा कसं असतं हे समजा हे 4 डिजिट जरी असतात किंवा 5 डिजिट जरी असतात तर डिव्हिजन करायला जास्त वेळ जाईल पण त्या केसमध्ये 1000 चे डिनोमिनेटरचा फायदा आपल्याला होईल असे सॉल्व कर तो असे सॉल्व कर दोन्ही आंसर ठीक असेल पहिला क्वेश्चन मधला तीन एग्जांपल सॉल्व करून दिले आणि उरलेले तीन एग्जांपल तुम्ही ऍज अ असाइनमेंट तुम्ही सॉल्व ट्राय करा आणि त्याच्यात काय डिफिकल्टी असेल तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करा कारण आहे ते स्पॅन मध्ये आपल्याला सगळे एग्जांपल कव्हर करायचं शक्य होत नाही म्हणजे आपण ऍक्च्युअली क्लास करतो आपण सगळे इन डेप्थ मध्ये सगळे एग्जांपल आपण कव्हर करायचा प्रयत्न करतो तर बघा सेकंड क्वेश्चन बघा हे फ्रॅक्शनची व्हॅल्यू एवढा आहे म्हणजे 1 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर हे एवढं व्हॅल्यू येईल 0.142857 म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग असो परत रिपीट होणार आहे नॉन टर्मिनेटिंग अँड रिपीटिंग डेसिमल एक्सपान्शन म्हणजे एवढ्या व्हॅल्यू आपण सगळे एवढ्या व्हॅल्यूची आपल्याला किंमत काढता येईल ह्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू काढता येईल का बरोबर 2/7 3/7 4/7 5/7 6/7 मग काढता येईल का पहिला क्वेश्चन काय येस इथे आन्सर काय लिहायचं येस इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट द वैल्यू ऑफ दिस ऑल गिवन फ्रैक्शंस विद हेल्प ऑफ 1/7 वैल्यू कसा 2/7 है 2 ला आपण बाहेर घेऊया न्यूमरेटर मधून म्हणजे कॉमन किती 1/7 2 into 1/7 आणि ऑलरेडी आपल्याकडे 1/7 ची वैल्यू आहे पण 2 into सिंपली 2 ने हा वैल्यू ला मल्टीप्लाई करायचा बघा 2/7 चा 14 2/10 आणि 1 असं हे त्या वैल्यू ला 2 ने मल्टीप्लाई केलं तर हे आणि हे कशाची वैल्यू असणार आहे 2/1 आणि सिमिलरली बघा 4/7 4 into 1/7 4 into 1/7 ची व्हॅल्यू 0.142857 ओकेला 4 into हे व्हॅल्यू मल्टीप्लाई केलं हे व्हॅल्यू आहे हे कशाची असणार आहे 4/7 मग अशा पद्धतीने आपल्याला कॉमन घेऊन म्हणजे न्यूमरेटर बाहेर घेऊन आपल्याला व्हॅल्यू प्रेडिक्ट करता येईल क्वेश्चन बघा x = 0.47 12 असणार म्हणजे 7 रिपीटिंग आहे क्वेश्चन काय असणार आहे you will be given a decimal non terminating and repeating decimal expansion म्हणजे तुम्हाला हे decimal expansion दिलेले असतात आणि हे आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं हे बघा 1/5 आहे ना याचा व्हॅल्यू आपल्याला किती येते 0.2 हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आणि हे डेसिमल फॉर्म मध्ये 0.12 कॅन बी रिटन एज 1/5 म्हणजे 0.2 होता ते आपल्याला कसं लिहिता येईल 1/5 फॉर्म्युला आता x = 0.477 एक तीन चार टाइम्स आपल्याला हे 7 लिहून घ्यायचं असतं म्हणजे डॉट 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 म्हणजे एक अनएंडिंग स्ट्रीम ऑफ 7 7 चा एक अनएंडिंग स्ट्रीम असतो मग त्यानंतर ह्याला मी काय करतो वरच्या इक्वेशनला मी 10 ने मल्टिप्लाई करतो हे 10x आणि ह्याला 10 ने मल्टिप्लाई केलं तर हे पॉइंट इकडे शिफ्ट होते 4.77 अप टू इनफाइनाइट नेक्स्ट आणि ह्या मी परत 10 ने मल्टिप्लाई करतो मग 100x = 2 डिजिट पुढे पुढे जाईल 47 × 47.77 आणि हे अप टू इनफाइनाइट इक्वेशन 1 आणि 2 तयार झालं हे बघा आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशन कंपेअर केल्यानंतर हे बघा ह्याच्यात जरी आपण हे मायनस केलो तर पॉइंटच्या नंतर काय दिसतं बघा हे ओनली देयर इज अ स्ट्रीम ऑफ अनएंडिंग स्ट्रीम ऑफ 7 पॉइंट 000 पॉइंट 000
असं आपल्याला इनफायनाइट नंबर पर्यंत आपण काय करू शकतो लिहू शकतो.